आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पवार आणि छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली, मात्र शिवसेना छोटा पक्ष नाहीये, मला बाप बदलण्याची गरज नाही. पवारांच्या मुलाखतीवरून टीका करणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे यांचं उत्तर. मतांसाठी शिवसेना आणि काँग्रेसने देशविरोधी लोकांसोबत हातमिळवणी केलेली आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप. मी ठाकरेंचं काम पाहिलंय, ते काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असं वाटत नाही, संभ्रम निर्माण करण्यासाठी पवारांचं वक्तव्य, अजित पवारांचा दावा. अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात माहीत नाही, मी उद्धव ठाकरेंना चांगला ओळखतो, सध्या शरद पवार हेच उद्धव ठाकरेंचे गाईड, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे नटवला. अमित शहा राज्याचं राजकारण चालवतात हे खोटं, आम्ही सगळे सामूहिक निर्णय घेतो, शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर. शरद पवारांबाबत चंद्रकांत पाटील यांचं केलेलं वक्तव्य हे चुकीचं, निवडणुकीत शरद पवार उभे नव्हते, पाटलांच्या वक्तव्यानंतर आम्ही त्यांना पुण्यातच लक्ष देण्यास सांगितलं, पाटलांच्या पवारांवरील वक्तव्यावर अजित पवारांची नाराजी पहिल्यांदाच समोर. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं मौन, आमदार माधुरी मिसाळ यांच्या निवासस्थानी आलेल्या चंद्रकांत पाटलांना पत्रकारांचा प्रश्न, मात्र पाटील यांनी बोलणं टाळलं. शरद पवारांना संपवायचं विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय, त्यावर कुणीच बोललं नाही, सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली खंत, तर पाटलांचं विधान धक्कादायक, सुळेंची प्रतिक्रिया. पराभव समोर दिसत असल्यामुळे स्वतःचं खापर दुसऱ्यावर, अंबादास दानवेंची अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका.